Amazing grace, how sweet the sound. या माहितीतील पुढील व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपल्यातील काही जणांनी मला हे विचारलं की कॉमेंट सेक्शन आपण व्हिडिओंचं बंद का ठेवलेले आहेत, कारण माझा हा मोबाईल आहे आणि तुम्ही जर काही कॉमेंट करणार असाल तर त्या कॉमेंटला उत्तर देणं ही मी माझी जबाबदारी समजते. पण तुमच्या कॉमेंटला जर मला उत्तर देणं शक्य नसेल तर त्या कॉमेंट न आलेल्या बऱ्या अशा अर्थाने मी ते बंद ठेवलेलं आहे. अनेकांना अजूनही व्हॉट्सअपवरून व्हिडिओ पाठवणं चालू आहे, पण हे सगळं होत असताना माझ्या मिस्टरांचा फोन ज्यावेळेस मला उपलब्ध होतो, बहुतेक वेळेस रात्री 10-11 दरम्यान तो मोकळा होतो आणि त्यावेळेस मी ते पाठवण्याचं काम करते किंवा काहींच्या कॉमेंट आल्या असतील तर त्याला प्रतिसाद देते. तेव्हा कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. आपल्यातील ज्या लोकांकडे माझा ईमेल ID आहे ते ईमेलवरून संपर्क साधतच आहेत, ज्यांच्याकडे माझा फोन नंबर आहे ते फोनवरून संपर्क साधू शकतात. पण जोपर्यंत ही परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत आपण कॉमेंट सेक्शन बंद ठेवणार आहोत. तसंच दुसरी विनंती अशी आहे की काहींनी विचारलं की हे व्हिडिओ जे ओल्ड एज होममधील लोक आहेत त्यांना देखील दाखवले तर खूप उपयोग होईल, आणि खरंच खूप चांगली कल्पना आहे, त्याचा खरंच त्यांना उपयोग नक्की होईल. पण त्यांच्याकडे अँड्रॉइड TV आहेत की नाही याची पण खात्री करून घ्या, आणि आपल्यातील जर काही दानशूर व्यक्ती असतील ते जर त्यांच्यासाठी ही व्यवस्था करून देणार असतील तर मला वाटतं हे सोन्याहून पिवळं होऊ शकेल. पण Mark 7:24-30 आणि Matthew 15:21-28 या शास्त्रपाठांकडे वळणार आहोत. आणि ह्या दोन्ही शास्त्रपाठांमध्ये सुरफुनिकी स्त्री किंवा कनानी स्त्री आणि येशू याच्यातील संवादाकडे आपण लक्ष देत आहोत. हे यासाठी की आज जे अस्तित्वात असलेली आपली राज्यघटना किंवा चर्चमधील ज्या प्रथा परंपरा नियम आहेत त्याला कुठेतरी आव्हान कसं निर्माण होतं हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रसंगामध्ये जे सुरुवातीचं वाक्य या दोन्ही शास्त्रपाठांमध्ये आहे ते आहे सोर आणि सिदोन प्रांतामध्ये येशू आला या उल्लेखाचं. आता सोर आणि सिदोन हा प्रांत आहे तरी काय, तर हे दोन्ही प्रांत ज्याचा इतिहास खूप जुना आहे, म्हणजे दाविद आणि शलमोन या दोघांच्याही महालासाठी जे लाकूड गंधसरू ज्याला बायबलमध्ये शब्द वापरला आहे किंवा देवदार वृक्ष, हे देवदार वृक्षाचं लाकूड या ठिकाणाहून आलेलं होतं. या दोन्ही प्रांतांनी त्यावेळेस या लोकांना हा लाकूड फाटा किंवा हे फर्निचरसाठी लागणारं लाकूड पाठवलं आणि त्याच्या साह्याने यरुशलेममधील या दोन्ही राजांची भव्य महाल आणि मंदिरं उभी राहिलेली आहेत. एझ्रा आणि जरुबाबेलच्या काळात देखील जे दुसरं मंदिर उभं राहिलं तेव्हा देखील येथूनच लाकूड फाटा आला असं मानलं जातं. नबूखद्रेसराच्या नंतरचा काळ सिदोन या प्रांताने खूप छान वैभव बघितलं असं म्हटलं जातं. मात्र अलेक्झांडरनंतर म्हणजे 126 या प्रांताचा विध्वंस झाला असं इतिहासकार म्हणतात. मात्र हेही तितकंच महत्त्वाचं की मुंबई जसं बेट होतं आणि तिथे भर घालून घमीशी जोडलं गेलं तसं सोर हा प्रांत देखील पूर्वी बेट होतं आणि अलेक्झांडरच्या काळात भर घालून घालून ते मुख्य भूमीशी जोडलं गेलं. या भागातील जे लोक आहेत सोर आणि सिदोन यांना किंवा या प्रांताला रोमच्या जेव्हा ते ताब्यात आलं तेव्हा त्याने फोइनशिया प्रांत म्हणून त्या प्रांताला ओळख मिळवून दिली. आणि या प्रांतातील जे लोक आहेत ते काच आणि जांभळा रंग याचा व्यवसाय करत होते. या व्यवसायातून ते खूप श्रीमंतही झालेले होते. त्यामुळे यहुदी लोकांच्या तुलनेत किंवा यरुशलेमवासियांच्या तुलनेमध्ये जर बघायचं म्हटलं तर हे लोक खूप श्रीमंत होते. आणि असं म्हणायला हरकत नाही कदाचित त्यांच्या श्रीमंतीमुळे या लोकांना आकस होता की काय, पण हे जे धर्मशास्त्र कट्टरपणे पाळणारे यहुदी लोक होते त्यांच्या मते जो काही थोरा किंवा मोशेचं नियमशास्त्र होतं ते काटेकोरपणे हे लोक पाळत नव्हते, त्याच्यामध्ये ते भेसळ करणारे होते, त्याच्यामध्ये मनसेच काही नियम ते घालणारे होते आणि त्यालाच जास्त प्राधान्य ते देणारे होते. त्यामुळे यहुदी लोक यांना भेसळ असलेले लोक
म्हणजेच दुय्यम दर्जाचे लोक किंवा तुच्छ अशा रीतीने मानत होते. मग ही भेसळ हे फक्त शास्त्राच्या वचनामध्ये किंवा नियमशास्त्रामध्ये करत आहेत असं नाही, तर त्यांचं मत होतं की भेसळ केल्यामुळेच त्यांचा व्यापार खूप छान रीतीने चालतो, शुद्धपणे हे काही व्यापार करत नाही आहेत आणि म्हणून ते श्रीमंत झाले. आणि म्हणून यहुदी लोकांच्या मनात यांच्याबद्दल एक आकस होता, एक तुच्छतेची भावना होती. तुमच्यातील ज्या लोकांनी बेनहूर हा चित्रपट पाहिला असेल त्यांना आठवत असेल की या चित्रपटामध्ये जी रथांची स्पर्धा दाखवलेली आहे ते जे हिपोड्रोम ते ठिकाण इथलंच आहे, या ठिकाणी त्याचं शूटिंग झालं असं अभ्यासक सांगतात. आणि त्या रथांच्या स्पर्धेमुळे देखील या प्रांताला खूप महत्त्व होतं. आता हा प्रांत लेबेनॉनच्या ताब्यामध्ये आहे आणि येशूने देखील या प्रांताचा यापूर्वी बायबलमध्ये आपण बघतो नवीन करारात उल्लेख केलेला आहे की तुमच्यापेक्षा न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन या प्रांताला अधिक सोपं जाईल. तेव्हा येशूच्या बोलण्यात आणि वेगवेगळ्या प्रकारे हा प्रांत सतत हायलाईट होत आलेला आहे. येशूच्याच बोलण्याचा आणि आजच्या मननाकडे आपण लक्ष देत असताना गेल्या शास्त्रपाठाच्या विचाराच्या वेळेस आपण बघितलं की जी मॅनिफेस्टो किंवा येशूचा जो जाहीरनामा त्याने सांगितला त्यानंतर येशूवरती लोकांनी ज्या आश्चर्यकारक रीतीने आग पाखड केली त्याचा परिणाम इतका होत गेला की येशूला हे स्पष्टीकरण तो देऊ देत होता की इस्रायलातल्या एखाद्या विधवेपेक्षा देवाने स्वप्रांतातील व्यक्ती न वापरता सारफत येथील विधवेची मदत घेतली आणि एलिया संदेष्टाला तिने मदत पुरवली. आणि असे नामांकोड्याबद्दलही त्याने हे उदाहरण दिलं आणि हे लोक खूप चिडले, इतके चिडले की त्यांनी येशूचा पार कडेलोट करण्यासाठी येशूला त्या डोंगराच्या कड्यापर्यंत आणलं कारण याला जीवे मारायचं. म्हणजे किती सहज साध्या गोष्टी बायबल आपल्याला सांगून गेलं की जो सत्यवादी आहे, जो प्रामाणिकपणे जात आहे, जो काय घडलंय इतिहासात हेचं सत्य सांगतो त्याला जगण्याचा अधिकारच नाही असं मानणारा खूप मोठा समाज आहे. आणि सत्यवादी लोकांना विचारांचा सामना विचारांनी करून जिंकता येईल का हा विचार ते करत नाहीत, कारण कदाचित त्यांना माहिती आहे की त्यांना जिंकता येत नाही, मग त्यांना संपूनच टाका म्हणजे मग आपलं हवं तसं राज्य आपल्याला करता येईल. आणि म्हणून सत्य हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपण बघितलं की येशूचा कडेलोट होता, म्हणजे त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण शास्त्र सांगतं की येशू तिथून सटकून निघून गेला. तर येशूने देखील सारफत येथील विधवेचा उल्लेख केला आणि हे जे सारफत ठिकाण आहे हे सोर आणि सिदोन यांच्याबरोबर मध्यावर होतं असं म्हटलं जातं. आणि आता येशू सोर आणि सिदोन या प्रांतात आलेला आहे ज्याचा उल्लेख त्याने त्याच्या जाहीरनाम्याच्या वेळेस केलेला होता. आता ह्या शास्त्रपाठाकडे आपण बघत आहोत, आपल्याला भौगोलिक परिस्थिती कळली की हा तो प्रांत ज्याचा इतिहास थोडक्यात आपण बघितला तिथे येशू आलेला आहे, यरुशलेमेच्या उत्तरेकडे किंवा गालिलाच्या उत्तरेकडे असलेला हा भाग आहे. म्हणजे यहुदी लोक गालिली लोक यांच्याकडून हा अजून थोडा पुढे आलेला प्रांत आहे आणि येशू या लोकांमध्ये आलेला आहे. म्हटलं तर स्वतःचा प्रांत, स्वतःचा विभाग, स्वतःचा जो एरिया आहे तो सोडून येशू परप्रांतात एका अर्थी म्हटलं तर आला आहे. यरुशलेम किंवा यहुदी लोक आणि सोर आणि सिदोन या प्रांतातील लोक यांचा नेहमी वाद होत होता, त्यांचा नेहमी म्हटलं तर युद्ध होत होती, त्यांच्यामध्ये नेहमी युद्ध होत होती आणि कधी त्याच्यावरती इस्रायल विजय मिळवत होता तर कधी हे लोक विजय मिळवत होते. आणि सतत भांडणांचा इतिहास असलेला, सतत खडाजंगी होत असलेला हा प्रांत आहे आणि अशा प्रांतामध्ये येशू आलेला आहे. आपण बघतो की ज्यावेळेस इथे येशू आलेला आहे ही सुरफुनकी स्त्री किंवा कनानी स्त्री, अर्थात आपण हे पाहिलंय की हे श्रीमंत लोक होते आणि अर्थात ही स्त्री देखील श्रीमंत असेल असं आपण गृहीत धरूया. आणि ती येशूकडे आलेली आहे म्हणजे तिला माहीत आहे की येशू या ठिकाणी येणार आहे, कुठून तरी तिच्यापर्यंत ही बातमी गेलेली आहे आणि म्हणून ती येशूला भेटायला आलेली आहे. ती जेव्हा येशूला भेटायला येते शास्त्रपाठ आम्हाला सांगतो ती हाकच मारते की आहो प्रभूजी किंवा हे प्रभो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. म्हणजे या शब्दांमधून आपल्याला दिसतं की ती येशूला प्रभू म्हणते, म्हणजे हा कोणीतरी मोठा आहे, महान आहे,
याची जाणीव तिला आहे. अगदीच काही नाही तर हा धर्मशिक्षक आहे, रब्बी आहे, हे तरी तिला नक्की माहीत आहे. एक आपण लक्षात घेऊया की पूर्वीच्या काळामध्ये जे लेवी वंश किंवा याजक म्हणून जे लोक मंदिरामध्ये काम करत होते त्यांचा धर्मशास्त्राबद्दलचा अभ्यास तर प्रचंड होताच होता, पण त्याचबरोबर त्यांना वैद्यकीय प्रशिक्षण देखील दिलेलं असायचं. कारण अनेक वेळेस आपण पाहिलेलं आहे की आरोग्याबद्दलचे निर्णय किंवा आरोग्याची तपासणी हे लोक करणारे होते, म्हणजे मेडिकली ते ट्रेंड असायचे. तसेच देशातील कायदे, देशातील नियम, देशातील राजकारण याबद्दलही त्यांना माहीत असायचं, आणि म्हणून न्यायनिवाड्यासाठी लोक त्यांच्याकडे येत होते. आणि म्हणून जर येशूला हा याजकही आहे हे देखील ह्या स्त्रीला माहीत असेल तर तिला हे कदाचित माहीत आहे की हा मला आरोग्य देऊ शकतो, कारण याचं मेडिकल ट्रेनिंग झालेलं आहे. आणि म्हणून ती येशूकडे आल्यानंतर प्रभूजी म्हणत असताना कदाचित तिला माहीत आहे की हा याजक आहे, तिला कदाचित माहीत आहे की हा वैद्यांचा वैद्य आणि डॉक्टरांचा डॉक्टर आहे, हा मला आरोग्य देऊ शकेल, हा शास्त्रामधला पंडित आहे, धर्मशास्त्राच्या दृष्टीतून मला माझ्या अडचणी सोडवण्यासाठी हा मदत करेल, याला कायदे देखील माहीत आहेत आणि या दृष्टीतून देखील हा मला मदत करेल. या सगळ्या गोष्टींची जाणीव असलेली ही स्त्री आहे हे आपल्याला ती ज्या पद्धतीने येशूला हाक मारत आहे त्यावरून कळतं. इतकंच नाही तर ती पुढे दाविदाचे पुत्र असं त्याला म्हणते. म्हणजेच मगाशी जे आपण बघितलं की या भागातून मंदिराच्या बांधणीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये लाकूड फाटा आलेला आहे, म्हणजेच हा इतिहास तिला माहीत आहे की यरुशलेममध्ये जे मंदिर बांधलं गेलेलं आहे ते मंदिर कोणाचं आहे, त्या मंदिराबद्दलची श्रद्धा लोकांची काय आहे, आणि त्या दाविदाच्या घराण्यातला हा व्यक्ती आहे, हा शिक्षक आहे, हा याजक आहे, हा पुरुष आहे, आणि अशा या दाविदाच्या वंशातील व्यक्तीकडे मी आलेली आहे, त्यामुळे माझा अनादर होणार नाही ही अपेक्षा कदाचित तिने मनात बाळगलेली आहे. आणि मग तिची विनंती आहे, माझ्यावर दया करा. आपण जर साध्या पद्धतीने या शास्त्रपाठाकडे बघितलं की मतितार्थ या शब्दांचे काय आहेत, खोल अर्थ किंवा दुसरा अर्थ याचा काय होतो हे न बघता सरळ सरळ जर अर्थ घेतला तर ती तिच्या मुलीच्या आजारपणासाठी येशूकडे विनंती करत आहे. पण ती म्हणत नाही आहे की माझ्या मुलीवर दया करा, ती म्हणत आहे माझ्यावर दया करा. म्हणजेच संतती ही देवाने दिलेली देणगी आहे हे देखील ती मान्य करणारी आहे, जे जुना करार आपल्याला सांगतं. आणि म्हणून माझ्या संततीवरती जर तुम्ही दया करणार आहात तर त्याचा अर्थ तुम्ही माझ्यावरच दया करणार आहात, ही जाणीव तिला आहे. दया करण्याची ती अत्यंत नम्रपणे विनंती करत आहे, याचना करत आहे, अगदी ज्याला आपण म्हणतो खूप गयावया ती करत आहे. आणि तुम्ही जर दया करणार नाही तर कदाचित मग मला कोणीच वाली नाही, कदाचित तुम्हाला मृत्यूला सामोरं जावे लागेल, इतकी ती हतबल होऊन ही विनंती करत आहे. आणि अर्थात ती स्वतःसाठी नाही तर आपल्या संततीसाठी, आपल्या मुलीसाठी विशेष करून ती विनंती करत आहे. आपल्याला माहीत आहे की त्याही काळामध्ये जरी देवाच्या दृष्टीतून स्त्री पुरुष समान होते तरीही जनमानसामध्ये, समाज मानसामध्ये असे कितीतरी यहुदी पुढारी होते की जे मंदिराच्या बाहेर पडल्यावर बरं झालं देवा तू मला स्त्रीचा जन्म दिला नाही अशीही प्रार्थना करणारे होते, त्यामुळे स्त्रीला दुय्यम स्थान होतंच. ही देखील एक स्त्री आहे, एक माता आहे, आणि आपल्या मुलीसाठी ही विनंती करत आहे. म्हणजे हिची स्त्रीबद्दलची किती प्रचंड आदराची वृत्ती आहे, तिची मानसिकता स्त्रियांसाठी किती खंबीर आहे आणि सकारात्मक आहे हे याच्यातून लक्षात घ्या. आणि आपल्या या मुलीसाठी ती मागणी करत असताना, ही तीव्र इच्छा येशूकडे मागत असताना आपण बघतो की सुरुवातीला येशू तिला प्रतिसाद देतच नाही, तो शांत राहत आहे. आणि हा जो शांततेचा क्षण आहे तो खूप कठीण परीक्षा घेणारा असतो. तुमच्याही आयुष्यात कदाचित असे प्रसंग आलेले असतील की आपण विनंती करतो आणि आपल्याला समोरून प्रतिसाद मिळत नाही, तो प्रसंग युगासारखा अंगावर येतो, खूप कठीण सत्व परीक्षा तो आपला घेणारा असतो की आम्ही तुमच्यावर विसंबून आहोत, तुमच्याकडून आम्हाला मदत मिळेल असं आम्हाला खात्री आहे, आमची पूर्ण आशा आहे, आणि अचानक तुम्ही काहीही करत नाही आणि आमच्या पायाखालची जमीन सरकते.
भूमी जणू काही फाटत आहे आणि आता सगळं काही संपत आहे अशा परिस्थितीमधून आपण जात असतो, आणि ही शांतता आपल्याला एकदम एकटेपणा जाणवून देते, आपल्याला एकदम परकेपणा जाणवून देते. आपला कोणीतरी धिक्कार केलेला आहे, आपल्याला कोणीतरी अत्यंत तुच्छ मानलेलं आहे ही जाणीव करून देणारा हा क्षण असतो, आणि हा खूप भयानक असतो. स्त्रीच्या ह्या संभाषणाकडे बघत आहोत तेव्हा माझी इच्छा अशी आहे की हे जे नेपथ्य आहे ते डोळ्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न करा. येशूचे शिष्य आहेत, येशू आहे, कदाचित कुठेतरी विश्रांतीसाठी तो थांबत आहे, कदाचित कुठली खोली असेल त्या खोलीमध्ये त्याला थांबण्याची इच्छा आहे, आणि ती हाक मारत विनवणी करत आर्त स्वरामध्ये ती हे करत असणार, टाहू फोडून त्याला हाक मारत असणार. जसे आजकालचे पुढारी आपण बघतो की त्यांच्या भोवती इतकी गर्दी असते की तुम्ही कितीही हाक मारा त्यांच्यापर्यंत आवाज पोचेल की नाही अशी शंका असते, पण तो आवाज पोचवण्यासाठी तिने किती पराकाष्ठा केली असेल हे लक्षात घ्या. आणि हा जो शांततेचा क्षण तिच्या समोर आला, या क्षणाने जणू काही तिला भूतकाळ आणि वर्तमान काळ किंवा जे भविष्य ती अपेक्षित करत आहे तो भविष्यकाळ याच्या कोंडीत पकडलेला आहे. अतिशय गंभीर शांतता ही असणार आहे, कोणीही तिला प्रतिसाद देत नाही. येशूने ऐकलं की नाही, ऐकलं तर तो का दुर्लक्ष करत आहे. जाहीरनाम्यामध्ये सारफतचा उल्लेख करतो, या प्रांताचा उल्लेख करतो, सोर सिदोनला यापेक्षा सोपं जाईल म्हणजे त्याच्या स्मरणात हा प्रांत आहे, आणि याच प्रांतातील एका विधवेचा इतरांना सांगण्यासाठी म्हणून हा उपयोग करत असताना आज त्याच प्रांतातील एक माता आपल्या मुलीसाठी आर्त प्रार्थना घेऊन त्याच्याकडे आलेली आहे. आणि असं असताना जेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष होतं तेव्हा तिची काय परिस्थिती झाली असेल याचा निश्चित विचार करणं गरजेचं आहे. या भागात आपण इथे थांबूयात आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत परमेश्वराची सहभागिता आपल्या प्रत्येकाबरोबर असू.